राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, RPI, कवाडे, गवई, साळवे, खोब्रागडे गट, भाकप व संयुक्त पुरोगामी आघाडीचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार समीरभाऊ भुजबळ यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा प्रचार फेरी काढण्यात आली. ही रॅली बिटको चौक, जेल रोड, भीमनगर, गारगोटी बंगला, कॅनल रोड, पवारवाडी, भगवती लॉन्स, पंचगाव, राजराजेश्वरी चौक, ढिकलेमाळा, शिवाजी नगर, निरगुडे हॉस्पिटल, सैलानी बाबा दसक, सैलानी बाबा मारुती मंदिराजवळून उपनगर नाका, कॅनल रोड टाकीवर, सिन्नर फाटा, विष्णुनगर, एकलरे रोड, गोरेवाडी, ट्रॅक्शन कॉलनी, पॉलिटेक्निक रोड, सायलॉन सिन्नर फाटा, चेडी भगवा चौक, निसर्ग लॉन्स, शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा, सत्कार पॉइंट, राजवाडा, गुलालवाडी कार्यालय यांचा आदी भागातून काढण्यात आली. यावेळी नागरिकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद होता. यावेळी उमेदवार समीरभाऊ भुजबळ, रंजन ठाकरे, निवृत्ती आरिंगळे, शिवाजी नलवाडे, मनोहर कोरडे, प्रशांत वाघ, दिनेश निकाळे, भैया ढगे, रामू जाधव, अविनाश आरिंगळे, सुरेखा नेमसे, वंदना चाळीसगावकर, कुसुमताई चव्हाण यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, RPI कवाडेगड, गवई, साळवे, खोब्रागडे गट, भाकप व संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज नाशिक रोड येथे प्रचार रॅली होती आणि त्या प्रचार रॅलीमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद जो आहे नागरिकांकडून मिळाला. रोजगाराच्या संदर्भामध्ये असलेले भूमिका ह्या स्पेशली BJP वतीने झालेलं त्यांचं नुकसान आणि इतर महिलांच्या संदर्भामध्ये त्यांचं सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला आणि युवा वर्ग हा मोठ्या प्रमाणात जो आहे आज आमच्या बरोबर दिसला आणि खास करून घराघरातून जो काही सपोर्ट मिळाला तो सुद्धा आश्चर्यकारक होता. कारण का 2014 साली ज्या पद्धतीने हा सर्व जण जो आहे मोदीच्या लाटेमध्ये वाहून गेला होता, परंतु त्या लाटेमध्ये वाहून जाताना त्यांचं नुकसान झालेलं, त्यांची बर्बादी झालेली बघायला मिळते. म्हणूनच त्यांनी पुन्हा एकदा जे आहे काँग्रेस राष्ट्रवादीची कास पकडलेली आणि परिवर्तनाच्या दृष्टीने पावलं उचलताना दिसत आहे. अतिशय चांगला जर प्रतिसाद काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भामध्ये मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष, रिपब्लिकन पार्टी आणि मनसे यांचा पुरस्कृत उमेदवार नाशिक लोकसभेचे समीरभाऊ भुजबळ. नाशिक रोड विभागामध्ये आज सर्व ठिकाणी रॅलीने, बाईक रॅलीने त्यांनी प्रचार फेरी पक्षाच्या वतीनं उमेदवाराची या ठिकाणी काढण्यात आली. अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळाला. उमेदवाराचं ठिकठिकाणी औक्षण करण्यात आलं, सत्कार करण्यात आला आणि मतदारांनी अतिशय भावूकपणे या ठिकाणी उमेदवाराला बळी दिली की आम्ही प्रचंड बहुमताने तुम्हाला विजय करू. नाशिक रोड विभागातून सर्व विभागातून चांगला असं मतदान समीरभाऊंना मिळणार आहे आणि प्रचंड मताने समीरभाऊ भुजबळ आणि राष्ट्रवादीचा उमेदवार, काँग्रेस पक्षाचा उमेदवार, रिपब्लिकन पार्टीचा उमेदवार निवडून येईल, विजय होईल यात काही शंका नाही. आपण सर्व मतदार नाशिक रोडचे त्यांच्या पाठीशी आहात आणि भाऊंचा विजय म्हणजे विकासाचा विजय, भाऊंचा विजय म्हणजे या ठिकाणी नाशिक शहराला, नाशिक जिल्ह्याला मिळणारा अतिशय बेकारीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, कामगारांचा प्रश्न असेल, व्यापाऱ्यांचा प्रश्न असेल, या सर्व विभागामध्ये न्याय देण्यात येईल अशी या नाशिक लोकसभा मतदारसंघातून समीर भाऊंच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व मतदारांना ग्वाही देतो आणि विकास हा थांबणार नाही यापुढे आणि घड्याळे प्रचंड मताने निवडून येईल अशा या पूर्ण आत्मविश्वासाने आम्ही विजयाची खात्री बाळगतो.